बोलने से नहीं होगा मेरे बड़े भैया, बोलने से नहीं होगा, तुम्हें कुछ करके दिखाना होगा। बोला ने काला तेजी शिवा दिया ने लहान से उगड़ पोट तो भी शिवा देते बे साले मंट मारे शिवा देने का लगते। बोलने से नहीं होता, तुम्हें कुछ करके दिखाना होगा। शायरी क्या चीज होती है ये पूरे जनता को सिखाना होगा। अच्छा तुम बहुत बड़े शायर हो, तुम बहुत बड़े शायर हो, जरा शायरी धूमधाम से लिया करो। तुम बहुत बड़े शायर हो, शायरी धूमधाम से लिया करो। अरे हम भी वो शायर है, हमें ऐसी आलतू फालतू धमकियां मत दिखाया करो। अरे आलतू फालतू धमकी से हम कभी नहीं डरते। गोंदिया वाले शिशुपाल जी बाहर कर गेले का नदी कर ये उन जा। अरे आलतू फालतू धमकियों से हम कभी नहीं डरते, अरे गैरे के हाथ से हम कभी नहीं मरते। मिला देंगे रंगत से रंगत, मिला देंगे रंगत से रंगत, ताल सुर सजा के बैठे हैं। मिला देंगे रंगत से रंगत, ताल सुर सजा के बैठे हैं। जरा संभाल के रहना शाहिर साहेब, हम भी अपना औजार बजा के बैठे हैं। अरे तू कितना भी नाच नचेगा तो मैं तुझे नचने नहीं दूंगा। तू कितना भी नचेगा तो मैं तुझे नचने नहीं दूंगा। डाल दूंगा पूरा औजार पेट में तो बचने भी नहीं दूंगा। अपने आप को क्या तोपखान समझ रहा है क्या तू? बापा ने अकेले पाला हुआ कुत्ता, चार्लेस का दोनों चार टुकड़े बने जा ये ना फूकनी है शांत समझे बयान बेना भूता था चोल ना मरते। हाँ दूसरे चार डोले अपना कुसर दिस्ते बच्चा डोले अपना मुसर पाए ना कमे खाऊन रायो रोटी पानी ले लागलो मुन सुने पाए धुन पानी पे ना खेस भूता जा मान सही से ना कहाँ है क्या मजी तो ध्या भगु भगारी सर का बोमल कस मनुन भी मन तो ऊपर ते पावनी से ते मुनी ऊपर ते पावनी से ते मुनी पानी में देखा जानवर पाखाने वाचा झाला चा मुरियाला बोलते पाए खाली रोको बोल पाए चा मुरियाले अटकला अटकल्यावर खाली लक्ष केली पाण्यात तवी विषारी जानवर होते। आणि म्हणे मी अविरित बोललो कारण त्या चळ्या उतरून उंदर कातरत होते। दोन उंदर कातरत होते, उंदीर उंदरीन आणि उंदीर दोन उंदर होते। सांगू का दिवस आणि रात्र हे उंदीर न उंदरीन होय असा अर्थ लावतो बाकी याचा। तर मला खाली बोललो हे विषारी जानवर मला खातील मी मरून जाईल। आता वर चढाले जातो हत्तीहून भाय ह्या पायानं मला कुचलल्याशिवाय ठेवणार नाही। त्याला मोठा विचार पडला भाऊ साहेब काय झालं बघा। ऊपर देखा तो दो चूहे दिखे, कतर रहे थे दांत से तिखे, ऊपर चढ़ू तो हाथी है खड़ा, दोनों पाँव से कर देगा रगड़ा। चला विचार पड़ला तो राजा गेला कोठी, साहेब जी तो हत्ती कोण ते हत्यार बसला होता, हाँ ते राजाचं नाव काय आणि तो कारण काय तो हत्ती त्याच्या मानं पोसलेला होता ना, पोसलेला होता ना, मग त्याच्या मानं धावण्याचं कारण काय, कारण काय लक्षात ठेवा। कौन सा हाथी कौन सा चूहा, कौन सा हाथी कौन सा चूहा, कौन सा राजा कौन सा चूहा, कौन सा राजा कौन सा कुआ, सचबदलाना बात जो आती, सचबदलाना
जगन्नाथ जी मेरे कहते हैं ठिकाना जयता ले में रहते हैं। ज्ञानेश्वर किशोर की ये सुन मानिए, ज्ञानेश्वर और किशोर की ये सुन मानिए, शक्ती माता आहे। तर कालीभद्रा सांगितलं आज कोणते सांगता साहेब बरोबर आहे, त्या इंग्रजीतानं तपश्चर्या कोण्या देवी आराधना कोण्या देवीची केली तुम्ही टीव्हीत मी पाहिलं असेल, तुम्हीही रामायण वाचलं, परंतु ज्यावेळेस यज्ञ सुरुवात झालं क्लिंग क्लिंग चामुंडाय नमा या मंत्राचा जप केला त्यांनी, पाहिलं असेल तुम्ही बी, आणि रामायणात मी लिहिलंय। आता तुम्ही आता साऱ्याच गोष्टी खोट्याच आहे म्हणणार, म्हणजे हा तुमचा धर्मच आहे तुल्यवाल्याचा म्हणा, याच्यात काही शक नाही। आता हे शब्द लिहून डोजाना पाहाजा सुटीवाला शाहीर डायकाचे मुक्काम शिलेवाला यांनी आमच्या पाटीला 10 रुपये भेट पाहिला, धन्यवाद। हा सुशील खळदकर, सुशीलजी खळदकर पाटण सांगी आले यांच्याकडून आमच्या पाटीला 10 रुपये भेट मिळाली, पाटूकडून 750। हा आशिष वाडणकर इसापूर यांच्याकडून 10 रुपये भेट मिळाले, धन्यवाद। हा शंकर शिरसागर मुक्काम खेडी बरसोडी यांच्याकडून सुद्धा 10 रुपयाची भेट मिळाली, पाटूकून 77। जुमती यांच्याकडून पाटल्या 10 रुपये भेट मिळाली, धन्यवाद। तसेच दुधरामजी टेकाम वर्धा नोवा कंपनी ने काम करणे वाले यांच्यावर सुद्धा 10 रुपये प्रयत्न, धन्यवाद। सोना दिया सोनार को पायल बना दिया, दिल दिया दिलदार को पायल घायल कर दिया, आशिष देवगडे यांच्याकडून नागपूरवाले यांच्याकडून 10 रुपये भेट मिळाली, पाठवून शकते। हा शारदा कृषी कडून 10 रुपये भेट मिळाली, धन्यवाद। तसेच लाला भाषा व राजू जोडी नंबर 1 यांच्याकडून 10 रुपये भेट मिळाली, धन्यवाद। हा राजूजी कांबळे यांच्याकडून सुद्धा 10 रुपयाची भेट मिळाली, पार्टीकडून 77, धन्यवाद। रामकृष्णाजी खांडे नांदा यांच्याकडून सुद्धा 10 रुपये भेट मिळाली, धन्यवाद। तसेच विनायकरावजी केने मुक्काम सावरमेदा यांना सुद्धा 21 रुपयाचा प्रयत्न, धन्यवाद। हा गणेशजी हुळ मुक्कापोर दुधाया यांच्याकडून सुद्धा आमच्या पार्टीला 21 रुपयाची भेट मिळाली, पार्टीकडून 77 लागला, धन्यवाद। हा पवनजी देवगडे मुक्काम नागपूर इंदुरावळे यांच्याकडून 10 रुपयाची भेट मिळाली, पार्टीकडून 77 लागला, धन्यवाद। हा श्रीमान्य आमच्या बरोबर असाय चिंतामन भर दूधवाले मुक्काम पिंपळेवाले यांच्याकडून 11 रुपयाची भेट मिळाली, धन्यवाद। मोरेश्वर मानकर तुर्रेवाले यांच्या सुद्धा 10 रुपये भेटणार, धन्यवाद। हा
विनायकराव जी खेमे मुक्काम सवर मेंडा यांना सुद्धा 10 रुपये भेटून जाणार. हा सुधाकर जी पावणे शिवामाले यांच्याकडून सुद्धा आमच्या पार्टीला 10 रुपये भेट मिळाली. पार्टीकडून 700 परिणाम लागला. धन्यवाद. तुम्ही लवकर घरी पोहोचा म्हणजे जेवाले. हा पांडूजी मस्के मुक्काम इंदोरावाले यांच्याकडून सुद्धा 10 रुपये भेट मिळाली. पार्टीकडून 700 परिणाम लागला. धन्यवाद. हा श्रीमान्य मधुकर राव सावरकर मुक्काम खंडाळा गुरुदेव सेवा मंडळ अध्यक्ष यांच्याकडून पाटीला 10 रुपये भेट मिळाले. हा श्रीमान्य आमचे प्रिय मित्र केशवरावजी शेंडे सावरमेना यांच्याकडून 10 रुपयाची भेट मिळाली. पाटी धन्यवाद देत आहे. सतोष प्रणाम. हा श्रीमान्य मधुकर शाहीर सारा सावळी नितेश पेंडे यांच्याकडून 10 रुपये भेट मिळाले. हा श्रीमान्य दुधरामजी टेकाम मुक्काम वर्धावाले यांना सुद्धा 11 रुपये भेट मिळाले. धन्यवाद. चला बाबा दादा अशी कोणाल परिस्थिती येऊ नये. सर्वेच्या घरी मातीच्या चुरी आहे. पण काय सांगा माझ्या घरी आहे परंतु कोणाचं असं बिघडू नये. पण ते कसे की घेतला झोप आणि चांगल्या माणसाला फुटला रोग म्हणतात. चला काय तिच्या मनामध्ये आहे. वेळेवर स्वयंपाक करत नाही माझी बायको. माझी पत्नी खायला देत नाही मला. काय आहे तिच्या मनात विचारलं पाहिजे. मारणं हे बरोबर नाही. अरे बायको मारल्याने नाही सुधरत. काय पगोदर समजावून घेतो समजावतो. काय म्हणते ऐक पाहतो. कमला म्हटल कमला ग कमला काय झालं. कमल्या कमल्या कुलल्या. स्वयंपाक झाला. स्वयंपाक तुम्ही स्वयंपाक कोण ठेवतो. मला लवकर जेवण वाढ म्हटलं कारवान कमला. तुम्हाला जेवण हो ना चालं. ह्या हॉटेल मधून त्या गलीन त्या गलीन जा आणि हॉटेल मध्ये जेवण कर जा. घरी याच काम नाही म्हटलं. अरे मी काही तुला धबेल हो का. मी या गलीन फिरीन कुठेही बसू शकतो. मी काय तुला दबेला हो का. काय मी तुमची दबेला आहे. दबेला म्हणजे बायको होईस माझी लग्नाची. ए काय झालं. लवकर मला जेवण वाहड म्हटलं कारवान हे कमलाव. जेवण आणि तुम्हाला आणि मी नाही बनवणार. जेव्हा वेळ भेटेल तेव्हा बनवे. अशी नको करू ग. का अशी नको करू. मी आवा तुझा लग्नाचा म्हणतार आणि नको हो अशी मुजोर. एखाद्या दिवशी मारी न मार. काय मला माझे नारी लाज नाही तुला. माझे नारी लाज नाही तुला. किमान चोपटे कावरल्या कुत्रीच्या वाणी नको. तुम्ही एक कुत्र्यासारखे वागा नको समजला. तुम्ही त्या शिशुपाल शेडचं पाहू शिकलीस का. कावरल्याच्या वाणी खाव 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 करते. ते कोण होणार. ते काय शिकवतील मला. मला जेवाले वाढ स्वयंपाक व्हायचा आहे म्हटला. हा तुला काढून देऊ का स्वयंपाक. का काय कारण तुम्ही नाही मार. आणि माझ्या घरा बाहेर माझे नाही ओ काढीन तुला. माझे नाही ओ काढीन तुला. चालून
का करू दे आपण पूजा कवळी सोसू आल्या मारवार हायला आल्या च्या बहीण मी म्हणतो सोन्याची सुरी झाली म्हणून पोटात खोसू पाहिजे हे नाही ए काय स्वयंपाक नाही करत नाही कायचंय त्या बहीणना माय घराचा देस दोन प्लेट खाऊन घेतेस मला म्हणते स्वयंपाक व्हायचा तुमच्या आजच नाही का कधी एक वाजता सासऱ्याचं खाते समजलं पण तुझ्या सासऱ्याचं होय पण मामाच्या नवऱ्याचं होय ना तू माय काय तुम्ही कमावून ठेवले का नाही एवढी गेंद होत्या तू मा लग्नाच्या पहिले आलीस का तू नाही ना तू आली होतीस का दिमाग चोपटे दात काढशील 32 मोडी इतका भुकी नव मला का एक काम कर काय स्वयंपाक बनव आज आखरी वार मी आज जर स्वयंपाक नाही केलास तू आम्हा फसला कायचा फसला करा तुम्ही मी पाहिणं कसा करतो तो असं मी पण बघते काय करते ते नाही करत सर काय करत पाय बघ हो हो आवा कर काय करेन तुम्ही नाही करत पाय बघ त्या पोटावरून राहतो ना आता येत काय काय का बहीण माय मांडावर येते का रे कमले आखरी वार मी नाही का स्वयंपाक कर नाही करत म्हटलं नाही करत नाही ठीक आहे येतो मी गावातून काय करणार मी सांगतो ना मग असं मी बघते काय करते ते नावाची कमला आहे आणि कमलाच नाही तर भोजापूरची नागिन आहे समजा बहीण माय बघते काय करतात मी नावाची कमला आहे नाहीतर पौनी भोजापूरची नागिन हो म्हणते पण तुने नागोबाचा कसा फणाका आला म्हणजे पाहिला असं नाही तू नवीन फणाका आलेली आहे नागोबा थांबतीया बहीण गावातून येतो ना नागोबा कसा डोलते तर मग बाबा नाही कोणी कोणी म्हणते या अबे बायको भ्याची दवाई नाही माहीत म्हणते तुले अबे बायको थल्ला भेटते म्हणे कोण श्रीराम काका बी म्हणे नाना म्हणे तुले बायकोने माय सुन नाही भेट का बे म्हणे छोटीशी दवाई आहे बे म्हणे म्हणलं कोणती काका अबे ज्यानं दारू नाही पिली त्याची जिंदगी वाया गेली म्हणे आणि जो दररोज दारू पिते त्याची बायको थरथर भेटते म्हणे च्या बहीण कधी तो पेत नाही यार 25 वर्ष लग्न झाले कधी पेत नाही पण थोडीशी पेल्यानं का मरीन का जी मी नाही मरणार जातो थोडीशी पेऊनच पाहतो भेटे का तर पाहू मारून तर पडेल अंदाज तुमच्यापासून नाही बी कधी तर पाहिलं नाही मी ना पण लोक निघतात हसतात हसत जाते ना निघत जाते हेच घर असन हे कोणी नाही का बहिणा थुथू करतात कोणी वडा खातात कोणी कांदा खातात कोणी मिरची भजे खातात बहिणा हेच घर असन ईश्वर याचं हो पहिले झोपडं तर पाहिले का बिल्डिंग बांधली भारी या बहिणा बापरे चपण आवाज देतो ईश्वर दादा मित्रा रे अरे दादा मित्रा ईश्वर कोण पाटील राम राम नमस्कार इकडे कसे भटकल्या दोस्ता हा मी कधी दारूवाड्याच्या घरी दिसलो का मी दोस्ता विचार करून राहिलो दोस्ता हा आज खाऊन आलो कोण बिमारी अशी झाली रे काय सांगू तुले म्हणजे डॉक्टर कडे गेलो हा डॉक्टर साहेब म्हणलं दवाई द्या ना हा म्हणे तुले दवाई नाही लागत म्हणे कोण बिमारी तशी झाली म्हणे एक काम कर म्हणे हा दारू पेशीन तर वाचशील म्हणे हा नाही तर 6 महिन्यात मरशील म्हणे कारण सातबारा तयार काय म्हणे का तयारच आहे म्हणे आहे म्हणे हो त्यानं सांगितलं डॉक्टर म्हणे त्याच्या बहिणीला कोणता डॉक्टर आहे तो हा कलियुगाचा देव आहे डॉक्टर मी कोटी म्हणतो शिवाय देते मी कोटी म्हणतो देव नाही आहे मी बी म्हणतो डॉक्टर कलियुगाचे भगवान आहे देव आहे पण प्रत्येक डॉक्टर सारे लोकांना सांगते तुम्ही दारू पिऊ नका आणि त्या डॉक्टरने तुम्हाला सांगा दारू प्या मी म्हणून कोणता डॉक्टर होय बाबा तो स्था बिमारी तशी झाली तुम्हाला बिमारी झाली सांगायची तुम्ही खालतून पासून वर्तापर्यंत हा माणूस चांगला आहे बिमारी झाली का आपल्याला धुरून डोंगर साजरा दिसते हा पण चढून पाशी खडे ना खुबे दिस माझ्या माता पाटील तुम्हाला बिमारी कोणती झाली कोणती झाली मी सांगतो हा तुम्हाला दुसरी कोणती बिमारी नाही तुम्हाला चिंता रोग आता ओळखलास यार तुले अंतरी आम्ही चाहिस तू बापा बापा तुमच्यासारखे लोक माघरी रोज सकाळ संध्याकाळी येतच राहते त्याच्यानं झोप लागते का मग राहते का दोस्ता हा तू कले कोरी दारू दे मोहाची कोरी मोहाची देऊ मोहाची हा
दारुण दारुण कधीतरी आलो का कधी तर आल्या नाही पहिली वेळ आल्या दोस्ता ठीक आहे पण पैसे नगदी लागतील पाटी झाला ना बेईमान भाड्याचा बैल मुआले पैसे नाही ते पाटी म्हणे चार पोते धान नेले अरे बारा महिन्याने पैसे नाही दिले भाड्याच्या बैला बारा महिन्याने दिले पचवले का दिले ना हो दिलेस मग मी काय ते ठेवणार आहो का असं नाही आमच्या गावची मंडळी आहे मी ना मुळवाले घेऊन आणले मुळ उधार त्याने म्हणलं भाऊ मंडळीच्या परिपावणे धंदा करतो उद्या ते पैसे आणून देतो आणि मी मला हे सांगा सर्व लोकांनी दारू उधार वाटत राहील तर उद्या त्याला का खापुड्या मोजून देईन हा गोविंद लालजी राय यांच्या स्मृतिप्रित्यर्थ संजय हा स्वर्गीय गोविंद लालजी राय यांच्या स्मृतिप्रित्यर्थ संजय कडू यांच्याकडून 101 रुपये भेटणारे 5 गोल सदस्य प्रणाम धन्यवाद तर पाटील साहेब मला सांगा सगळ्याला दारू उधार वाटील आणि उद्या त्याला का पैसे मोजून देईन का खापा पैसे देईन ना नंतर येईन ना पैसे द्याल ना नगदी घेईन परवे पैसे कोणाचे दिले तो ते ठेवणार आहो मी आहे ना नाही कोणाचे पचवले तर तुझे नाही ना तो कोणाचे राहिले का म्हणलं पैसे हा हे गोष्ट बघा देतो मग दोस्ता दारू पेसल आण जो श्या बहीण एक दिवस पेन तर काय मरत तर नाही भागवतरावजी शिवसागर यांच्याकडून मला 10 पैसे भेट मिळाले तर धन्यवाद हा विनायकजी डॅन्सर कोरोडीवाले यांच्याकडून 11 पैसे भेट मिळाली धन्यवाद हा श्रीमान पोलीसवाले वैद्य शहीर नागपूर यांच्या बाजूला 11 पैसे भेट मिळाले धन्यवाद तसेच दुबान दलाल जमीचे व्यापारी मुक्काम गोंडेगाव यांना सुद्धा 5 रुपये भेट मिळाले धन्यवाद दोस्ता हा ते लोक खरी जायचं आहे मला पहिले थोडीशी देतो थोडीशी दे शांत बहीण कधी पेली नाही रे परमेश्वरा वास नाही सहन होत मले मटन दारू याचा मोठा राग आहे मारकरी माणूस आपण आजच्या दिवस पेऊनच पाहिजे मार काढून ठेवू का फुटीले अबे पाणी बी नाही टाकता अरे तुमको पहिले सांगा ना महिने अरे पटेल तुमको दारू पिना नहीं आता ना मत पियो ये क्या है मेरे आंखे उल्टी अबे नालाय का तुझे अक्कल है बे याची अक्कल वाली आ दारू पेनारा माणूस थोडीशी दिली पोटात दारू पेनारा माणूस दारू विकणाऱ्याच्या घरी भोजी भावजी उलटीकरण सीधीकरण पेशाब करण वकून देईन ना काही करण तरी त्याने सहन करावं लागते कारण हलकट लोक धंदा करतात कोणी उलटी करण कोणी सीधी करण कोणी मुतून देईन एक काम करा ना उलट्या सीध्या सरळ सरळ करा आणि तुम्ही उद्या इथे हागले ते हागली आम्ही फेकावा फेकावा धन नसताचा हलकट आहे ना याने म्हणजे पाटील थोडीशी दिली अंदर याची अक्कल वाढली आता साहेब पाटील साहेब मला म्हणता हलकट बरोबर आम्ही फेकणारे हलकट आहो पण आमच्यापेक्षा पेनेवाले जास्त हलकट आहेत ना रोज पेनेवाले हलकट हे दिवस पेला तरी हलकट झालाच ना आजच्या दिवस होईल उद्या काय दिलं येईल बेबी सायला उद्या नाही येणार पैसे साला मैं तो साफ बन गया अभी अभी कोणता गवार्या का डोम्या पैसे बाद में लेना का क्या लेना बाद में साला मानचे घेलो ना पुढचे घेलो ओ पटेल ठेकम से बात करो हे का होय मानचे घेजो ना पुढचे घेऊ का मानचे ना पुढचे घेऊ अबे पुन्हा नंतर येईन मी प्याले हे घेजो अरे ते घेजो असे म्हणा ना आताचे घेजो नंतरचे घेजो तू म्हणता मानचे घेजो पुढचे घेजो का घेऊ अबे एकच झालं वर्षी ना जवळ एकच होते झालंय का मागची घेऊन पुढची घेऊन आताच घेऊन मागची इमानदारीने देजो इमानदारी हिंदीवर आला थोडा इंग्रजीत आहे दारू कशी आहे दारू कोरिया देशी ना देश होता माला यार एक लाख मारी साले गच्ची पकडे फेकू देऊ ना साले अंगार लगा देऊ ना तेरे मकान को हा म्हणते पाटील हो म्हणते मी आणि इकडे साल्या मेरी भाषा होई काय की चल फोट फोट हा पैसे देशी तर देजो नाही 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 बोलू का पैसे देशी तर देजो ना तुम लोकं देजो तेच पैसे वाचतील का नाही आग्या ना साले आपली जातली आपली तेच पैसे देशी वाचतील का नाही त्यातल्या तेल मिले होती साला दारू बेसला साला आता नागोबा शिरला आता कशी नाही स्वयंपाक करत तर पाहतो ना मी हा श्रीमान पट्टूलाजी खावास मुक्काम खेळावाले येतो त्या बाजूला 11 रुपये भेटणार धन्यवाद साला घरी जातो पेटपेट घरी जातो तशी नाही स्वयंपाक करू मारे मारे शराब करते खो
साला मेरे को ऊपर लेके जाता और नीचे लाता है साला वर्तन ने तेने खाली आणते म्हणूनच फेत असतील लोक आणि जास्त झाली का झोपूनही जाते एक जण पेला आपण पेला ना नालीवर झोपला होता मी पाहिलं माझ सामोरच पेली गेली झाले मग असे आणि तू झोपला झोपल्यावर मोठं काम दुसऱ्या होते मेरे सामने पी लिया एक अद्धा भर के मेरे सामने पी लिया एक अद्धा भर के थोड़ी ही देर में नशे आई रूम रूम करके पत्र डगमगा करके ये झूमने लगा पत्र डगमगा करके ये झूमने लगा सारा अनहोला करके ये घूमने लगा जस्त झाली और हसाला पल्ला नाली और तीर पड़ा नाली में मुंह में गया गंदा पानी पानी जोर पल्ला थोड़ा दिल पानी गिर पड़ा नाली में मुंह में गया गंदा पानी मक्खियों ने ढाक दिया कुत्ते की हो गई मेहरबानी माशा लागल्या तोंडाले आमच्या बहन केली उलटी कुत्रेने वाटल का खोल होय पडले आपण कुत्रा आलं ना केली आपली ओढ्याने सुरू सोडू आपण दारू खाऊन खालड लागते म्हणतो सण केली उलटी ज्यावेळ कुत्र्याचं पुन्हा साधलं भिल्ल त्याच्या तोंडाले चाटाले इनके थो बाहर को फिर न गाचाटने इनके थो बाहर को फिर न गाचाटने माझी
आणि स्वयंपाक होत नाही, स्वयंपाक होत नाही ना, नाही जेवण वाहन होत नाही ना, नाही एक काम कर, काय हे गाठोळे घे माझ्या घराच्या बाहेर नि, काय चला बिके बिको, तू माझी बायको नाही, मी तुझा नवरा नाही, असे कसे जाईल बा, कसे काय काय पाटाचे लग्न केलं तुम्हा, मला माहित नाही पाटाची होस्कर नदीची होस्कर नाल्याची होस्त, हे आपण लवकर नेऊ, नाही जागा नाही जागा आहे आपल्या माहेरी, बाबा मैंने खाऊना आणलास का म्हणे
विसरलो रे म्हणलं असं म्हणत नाही तर टाची घेतली टाच टाच घेतल्यानं भिन्न टप्प 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 वाजवायचे आंबे साल्या चोरा म्हणलं भाल्याच्या भयला हे तो होय बे म्हणले भिन्न वाजवायचे आता इकडे हात मारलं असतं मला जग्यावर या चाचीवर हात नको मारलो इकडे मी चाललो त्या बाईवर दुसरी बायको नाही केली मी ना त्या बहीनं पाहिले कोणता भाऊ येते तो खाले तर पाहतो कोणती कारी कोणती कारी शेती आहे मानावर कोणाला दान देऊन टाकली कोणला घेणार जी तू हा भाय बर पाहतो ना येते नको चला का करू भाऊ घरात राहून काही फायदा नाही स्वाभिमानाने जगणं त्याने माणूस म्हणतात हे अशा असं जगणं होय काजी असं जगणं नव्हे हे मरणं होय हे मरणं होय जहर खाऊन मरणं चांगलं आहे का करू जातो वावरा करून या बहिणीच्या बाणीवर दुसरी करतोच जातो इच्छा बहीण माय वावरा कर जातो तिकडूनच तिकडे निघून जाऊ हाय हमे शांताबाईच्या घराकडे पाणी पेतो तिच्या घरी नंतर निघून जाईन नाहीतर एक एंडो सालब्यांची दवाई आहे माझ्यावर थोडीशी पोळी त्यामुळे मग टाकून घेतो पाण्यात मरून जाईन तिच्या घरी काही फायदा वाचून नाही मरणं चांगलं आहे घराचा दरवाजा उघडा दिसते शांताबाईच्या आवाज देतो शांताबाईला बाई शांता म्हटलं बाई शांता ग शांताबाई कोण आपण पाटील नमस्कार नमस्कार नाही म्हटलं पुस्तक दुसरे पाय वाकड झाले तुमचे शिवमजी कोळे नाही हॅलो शिवमजी कोळे मुक्का मारेगाव यांच्याकडे 10 रुपये मिळाले धन्यवाद काय म्हटलं मी म्हटलं शांताबाई शेताकडे आलो तहान लागली विहिरीवर बाटली नाही दिसली हो का मग तुमच्या घराकडे फिरलो एक गिलास पाणी म्हणजे पिऊन घ्या नाहीतर लागतं असा येऊ नये मनामध्ये एक येते एक जाते तुमच्या घरची गिलास होऱ्या पाण्यात थोडीशी गुंद्र मारायची दवाई पुडी किंवा इंडो सल्फेट आहे माझ्यावर पुडी थोडीशी पाण्यात टाका आणि तुमच्याच घरी मला म्हणजे इतकं मोठं सण कसं काय तुमच्यावर संगणच असा आहे मग का करू आपलं सुख तू कोणाला सांगून शांताबाई एक तू स्वाभाविक बाई आहेस म्हणून तुला सांगून राहिलो परिस्थिती तशी आहे म्हणजे कशी काय करू एवढा मोठा पाटील नावाचा बाळा गावात माझी शेती बाळा गावात माझी इज्जत आहे सुधाकरजी बांधणे शिवावाडे यांच्याकडून या प्लॉटवरती 10 रुपये मिळाले धन्यवाद हा बंटी डान्सरला शिशुबा माधवी उमाले चौची खापा एकूण 10 रुपये भेटलो धन्यवाद बाई काय असा विचार येते असं दवाई टाका पाण्यात आणि त्या घरी मरून द्यावं म्हणजे इतकं मोठं सामान पडलं का करू बाय
बायकोच तशी आहे माझी पाटली म्हणजे अवदसा मिळाली पूर्ण अवदसा कधी कधी मी बाळागावचा पाठीला बाळागावात माझी विचार आहे पाटीला खानावर तसे डोक्यावर घेतात अगळे पोट्टे दारू पेत असेल तर उठून पडतात एवढा माझा मान आहे पण माझ्या घरच्या पत्नीने कवळीचा मान नाही ठेवला आपण कुत्र्याने मान आहे पडल्या गाडव्याने मान आहे पण माझ्या पाटीलकीने मान नाही शांताबाई काकोली वाचून घरात जाते कॉर्नफ्लेक्स समजावून घेते म्हणजे म्हणते स्वंपा भाच आहे जातीला कधी हाटेला जातो कधी 12 वाजता जेवण कधी 2 वाजता कधी उपाशीत राहतो का करू वाचून म्हणून घर सोडून निघलो कोणाली 20 एकर जमीन आहे माझी तान घेऊन टाकीन दुसरे बायको करून टाकीन आपकांनी धार करून निघलो पाणी आणते ना चाय ठेवते आणा परमेश्वरा काय स्वभाव आहे शांताबाईचा पाणी मागत ना तर पाणी आणते ना चाय बी ठेवतो म्हणते जाईन का माणूस घराच्या बाहेर अशी बाय पोचली तर नाही जाणार खुशीने जिंदगी संसार करू शकते जिंदगी प्रपंच जिंदगी चालू शकते पण काय सांगू माझ्या घरच्या पाटलींचं रे अरे अरे तू त्या खाण्यात मातीकडे पाटलीन च्या बहीण मरशील तर पोटभर किडे पडतील हो तुले या नवऱ्याने घालणस ना घालतेस ना ठीक आहे तुझ्या पाणीवर दुसरी बायको नाही केली तर काही नाही केलं बरं घ्या पाणी तुमच्या नावावर 20 एकर जागा आहे म्हणला तुम्ही जर कोणत्याही बाई बाईच्या नावी करून द्याल तर तुम्हाला कोणी स्वीकार करेल अरे कोण नाही देत मॅडम 20 एकर जमीन पाटीला बाळागावच्या पाटीला कोण पोरगी नाही देऊ शकत नाही तर काय पण असं वाटते शांताबाई कसं वाटते का कराव ते आज घरी मराव राव नाही असं करा इथंच राहा पण मरण्याची गोष्ट नका का करू वाचून सांगता सांगू सांगा ना तुम्ही सांगतो बिचारीले सुख दुःख का करू स्वाभाविक पाहिजे आहे जी आया हूँ बड़े दूर से हम किसी की तलाश में आया बड़े दूर से हम किसी की तलाश में पानी के बहाने में आया हूँ तेरे पास में तलाश है जिसकी मैं उसके लिए आया हूँ अपने प्यारे महबूबा के लिए ये प्यार का तूफान आया हूँ काही सांगता सुख दुख तुमच्याकडनं सांगू मी सांगा ना ऐका मग सांग मुखात बसलास बापा का करू कुठं फिरून कोणाली तर 20 एकर देणेच आहे हो पण तर आल्यासारखीच वाटते फरक याच आहे फरक येईल बाई सुख दुःख सांभाळू शकते का करायचं आहे कोणाली 20 एकर द्यायची आहे अरे बायको कोणाली काही हरकत आहे चालन सांगू सांगा ना ऐका माझी पण मी सांगते का ऐका मग सांग म्हणजे तुमच्याकडे बालमशी आंबा आहे बालमशी आंबा होय
दिसत नाही. रंग होय भिन्न असेल नाही. ऐका मग सांगा ना. माझ्या आंब्याचा केशरी रंग केशरी रंग केशरी रंग ईमान भी कुर्बान कर दूंगा. प्यार के लिए जान तो क्या ईमान भी कुर्बान कर दूंगा. हर सितम हंस के रहूंगा फिर भी तुझे जुदा नहीं होने दूंगा. सांगू सांगा ना. ए सनम ए सनम तेरे हम ए सनम ते मरून गेले आणि नवस अधुरा राहिला. नवस फेरायचा राहिला. होय
चिंता करू नको शांता बाई। कुठला नवस आहे? तो आहे जजरीचा खंडोबरायाचा। खंडोबरायाचा म्हणजे तिथे जायचं आहे? काय तिथे जायचं? ठीक आहे, तुझी इच्छा पैशाने काही कमी नाही, काही नाही पैशाने जायचं। हा मंदीजी गावाने यांना पाठवा भेटणार धन्यवाद। तसेच दिवाकर मंदीकरे यांच्यावर सुद्धा पाठवा भेटणार धन्यवाद। यांचं म्हणणं आहे की हा डान्सर कुठं आणला तिकडे बांधू आणलो। शांताबाई आई जी गुंटीच नाव शांताबाई ठेवलं आता। हा श्रीमान्य रुपराव शेडके मुक्काम धन्यवाद। आमची ताई शिलाबाई मळावी शिलाबाई मळावे वर्धे मुक्काम वर्धा हिच्याकडनं 10 रुपयाची भेट मिळाली। हा मोरेश्वरजी अफतुरकार बुधारामजी घेडाम वर्धेवाले यांच्याकडून सुद्धा 10 रुपये मिळाले धन्यवाद। शांताबाई काय ठीक आहे ना? कशाने जायचं काय मग सांगते? हा सांग ना। शांताबाई गोष्ट पक्की 20 एकर ती अनावर करून देईल देवीच्यात न कोरशील माझी। म्हणजे म्हणजे तू काय म्हणतेस? मागे बसावी पुण्यात बसते। एक आणाय अपलक घोळा त्याची रेशम खाली सोळा मागे बसावी पुण्यात बसते। काय हो मोठी हुशार आहेस ना लहानशी बाई आहेस? म्हणजे म्हणजे तू घोड्यावर सामोर बसशील होय आणि मी मागे बसीन नाहीतर काय? आज तिकून माझे राय भाऊ आले किंवा हे भाऊ आले हा माझे साहेब आले इकडून हा मग काय होणार? अरे अभे म्हणून हे बाई घोड्यावर बसली आणि बाई समोर आहे आणि माणूस माग आहे। अबे नाही अबे हे घोड्याची मालकी नसून आणि हा घोडा खाजवी असन तिचा। नाही म्हणतीन काय? असं म्हणतीन काय? असं नाही रे बाबा। मी असं करायचं गाव आलं की तुम्ही सावर व्हायचं, गाव गेलं का मी सावर व्हायचं। हा गावाला तर मी पुढं बसीन होय आणि मग मी तू माग मी मागे होय हे जमा मागे बसा मी पुढे जमसते
बसा पूर्ण 20 एकर जमीन तुझ्या नावावर आहे. आता तू पाटील झालीस माझी आणि मी पाटील तुझा. होय चला मी आलेला पोहा गरमागरम करते. असं होय चल चल चला मग. उदारामजी शेर उदारामजी शेर खापरीवाले यांच्याकडून चनेने 11 रुपयाची भेट मिळाली. पार्टीकडून धन्यवाद. हा श्रीमान बशीर भाऊ आमचे बशीर भैया बाबरखेडेवाले इनके 10 रुपयाची भेट मिळी आहे. पार्टी धन्यवाद दिले सत शुक्राणा. हा मारुती बादशा कंगी पार्टी ज्ञानेश्वर व्यापारी इटनगोटी यांच्याकडून 11 रुपये भेट मिळाली धन्यवाद. तसेच लीलाधरजी इटनगोटी लीलाधरजी वडसकर मुक्काम इटनगोटीवाले यांना सुद्धा 11 रुपये भेटणार धन्यवाद. आमचे प्रिय मित्र लीलाधरजी साबळे आमचे प्रिय मित्र लीलाधरजी साबळे यांच्याकडनं 21 रुपयाची भेट दिली. पार्टी धन्यवाद देत आहे सर. उदारामजी शेर मुक्काम टाकडेवाले यांच्याकडून सुद्धा आमच्या पार्टीला 11 रुपयाची भेट मिळाली. पार्टीकडून धन्यवाद. मधुकर दुकाने सिलेवाला धन्यवाद. चल बाई अहो आज जो झाले माझे पती घरी आले मला लय भीती वाटते. माहित आहे कुठे गेले असते. मला शोधायला पाहिजे. मला असं वाटते सरपंच भाऊ घेत ना त्यांचे मित्र त्यांचे तर घर नाही गेले. कोण बघते त्यांच्या घरी काय असते. अरे कोण आहे. नमस्कार भाऊजी. नमस्कार नमस्कार. कसं काय नाही गेल्या. एक काम पडलं भाऊजी. एक काम पडला. हो कोणता. अहो आमचे पती नाही का पाटील साहेब. हा पाटील साहेब. अहो 8 दिवस झाले घरी आलीच नाही. 8 दिवस झाले घरी आले. हो ना. काम तुझ्या नवरा बायकोचं काय वादवाद झाला होता का भाऊजी. हा अहो घरोघरीच नवरा बायकोचा वाद होतो. हा आपण पण थोड्याशा गोष्टीसाठी घर सोडून जावं लागते का. नाही नाही बाई मी समजतो. तू माझ्याकडे काहून आलीस. तुला माहित आहे की सरपंचासोबत माझ्या पती राहते. यावसाने तू माझ्याकडे आली. पण बाई आज 15 दिवस झाले तुझ्या पतीसोबत माझी काय मुलाखत झाली नाही. पण त्या दिवशी शेताकडून घरी निघलो यायला तर शांताबाई आहे ना. शांताबाई मेसराम. मेसराम. हो ही कोण शांताबाई मेसराम. त्या शांताबाईच्या घरी बसला ना तुझ्या पती. आता आहे अथवा नाही आहे हे मला माहित नाही. चाल मी तुला बाईच्या मकान भरचायला पोहोचा. काम आहेत काय करत असेल तू भरचायला. शांताबाईचा मकान बंद होऊन राहिला. दरवाजा बंद आहे. थांबायला लावा तुम्ही. शांताबाई. शांता काय आता काही भीती ठेवायची नाही. नाही 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 20 एकर हे जमीन तुझ्या नावावर. हो ते काय होते. आता कोण भांडी कुत्री भेटते म्हणे. कोण विचारते म्हणे तुम्हाला. बहीण म्हणलं 20 एकर जमीन देऊन टाकीन पण बायको करीन. आईला कोणाला जाऊ देऊ. नाही तर काय. वाबी तर तुले बी तर कोणाचा साल आहे का. ते तर आहे. आहे ना. तुम्हें दिल से कैसे जुदा हम करेंगे. तुम्हें दिल से कैसे जुदा हम करेंगे. भाई घरामध्ये आवाज उन्हाला कसे चार गुंडा. ओ तुम्हें दिल से कैसे जुदा हम करेंगे. तुम्हें दिल से कैसे जुदा हम करेंगे.
पाठवून नाही पाहिलं कसा पडलं बसलो आणि ते शांताबाई तिसरी वेळी का शांताबाई बघायला बघा भाऊची भाऊ इतके दिवस झाले कधी आपल्या नवऱ्या हवाला टाकलीस का पण कुल्ला लावून देते ना एसी ठेवायला पाहिजे होता एसी आणतो त्याला हो बघायला कशी पप्पी घेऊन राहिले इतके दिवस झाले लग्न झाले माझ्या सोबत पण असं मांडीवर कधीच नाही बसले माझ्या अशी पप्पी नाही घेतली पण मी काय घेऊनारी मुलगी नाही आहे असती रची असता खेळ खेळी पण बघतेस काय करत मी पण कमलाय नावाची भेवणार नाही पाटील साहेब अहो पाटील साहेब पाटील साहेब कोणाचा आवाज येणार तुझी मैत्रीण आहे का जी माझी मैत्रीण वगैरे हम प्यार करने वाले मला ओळखत आहे तुम्ही मी नाही ओळखत रे बापा बायको आहे
खंडन होऊन जाते बोबडीले थुका लावल्यानं तुझे हात जोडतो माय माझे मी कोण रस्तो वर तुझ्या घरी जा तुम्ही एवढी चांगली बायको माईन हे खरखट पाहन आता बस काम नाही समजलं साहेबांनी भाऊजी शांताबाई काय झालं शांताबाई मला तुम्ही शांताबाई का होय मी शांताबाई या गावातली वा वा छान छान बाई काय कोण कोण म्हणजे माझे पती आहेत माझे कारभार माझे खर्चनी कोण हो माझे खर्चनी बाई काय पाच वर्ष झाले तुझे पती मरण पावलेले होते होय तुझ्या पतीची लाश जळाला मी स्वतः आलेला होतो माहिती आहे मला आणि हा नांदा ठेवत आहे सवा महिना झाला मला सप्लिमेंटला बसली आहे मनाने बाई काय तू या माणसाला आवडतास म्हणजे हा माणूस कसा आहे कसा आहे एक नंबरचा फिटल माणूस आहे खबरदार कधी मुसा मारके बात कर बाई काय या माणसाने आमच्या गावामध्ये परिपूर्ण दहा बायका झाल्या किती परिपूर्ण दहा बायका परिपूर्ण झाल्या आणि अकरावा नंबर यांच्यावर लावला माझ्यावर म्हणजे इतके फिट्याल फिट्याल आहे एक नंबरचा लफंडू माणूस आयुष्यात झाले इतकी फसवणूक आणि शांतबाई सभेत पाटील इकडे या काय सांगू राहिले सरपंच साहेब का म्हणते पूर्णपणे दहा बायका झाल्या आणि अकरा नंबर आहे शांताबाईवर कुणाची हिंमत आहे का या गावात शांताबाईवर नंबर लावण्याची पागल समजले नाही त्याची गोष्ट म्हणजे माझी होती शावकर की त्या गावात शावकर की खबरदार दहा बायाकडे शावकर की होती हो बाजारचा दिवस आला का दोनशे द्या ना पाटील तीनशे द्या ना पाटील पैसा आहे ना देऊन टाकत होतो आता गाव सुटला आता अकरावा नंबर म्हणजे इकडे लागला हे जरच कुठले लोक होईल घरदारे लोक कधी कोणाले खात्यात उठवणारे लोक होते पाटील साहेब नमस्कार नमस्कार दोस्ता नमस्कार आलाच बस आता जोडून राहिले आता झालास एकटा झालास आणलं तुला आणलं हे धंदे काय बसून शिकला खायचे दलालीचे कोणी मशिनी दलाल नाही ते कोणी बैला दलाल आहे ते कोणी काय दलाल आहे ते हो ना तू बाईचा दलाल म्हणलं कोणाचा नवरा भटकला त्याच्या घरी पोहोचव कोणाची बायको गेली तिच्या घरी नेऊन द्यायचा दलाल सुनावलं का काय भाव पन्नास रुपये हेल भरा आपल्या खिशात ठेव त्या बोचे होतील पाटील साहेब म्हणजे हुशार होते आज या दहा गाव तुम्ही सावकार की आहे ना आमच्या गावचे लोक तुम्हाला सावकार साहेब म्हणतात पाटील साहेब म्हणतात सावकार साहेब आमच्या गावच्या फोरीबारी तुम्हाला पाहतावर आपल्या डोक्यावर सेव घेतो पण आज तुम्ही सर्व पाटील की खून बसले तुम्हाला सर्व वाटायला लागवायला पाहिजे पाटील सांगू ऐकान का ऐका सांगू सांगा सांगा